आज शिवदिनी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू भगिनी मी आपल्या सर्वांच्या वतीने महाराजांना मी मानाचा मुद्रा करतो आणि राज्य शासनाने शिवराज्य दिन म्हणून 6 जून हा पाळण्याचे आदेश काढले त्याबद्दल राज्य शासनाचे देखील मी अभिनंदन करतो आभार मानतो। एक चांगली भूमिका राज्य शासनाने या ठिकाणी मांडली आहे। त्या काळात महाराजांनी राज्य केलं जाणता राजा म्हणून त्यांच्याकडे पाहत होतो। कर्तव्यनिष्ठ महिलांचा आदर त्या काळात एवढा सुविधा नव्हत्या, परंतु राज्य चांगलं चालावं, राज्याची जनता सुखी व्हावी, त्यांच्या सुखदुःखात सामील होऊन त्यांचे प्रश्न सोडवावे हा विचार महाराजांच्या मांडला आणि आज त्या विचाराची पुनरावृत्ती व्हावी, इतिहास जनतेपर्यंत जावा असलेले सरपंच असतील, ग्रामपंचायत मेंबर असतील, पंचायत समिती असतील, पदाधिकारी असतील यांनी त्यांचा आदर्श घेऊन इतिहासाची पुनरावृत्ती करावी आणि राज्य शासनाच्या वतीने खऱ्या अर्थाने 2 वर्षापासून राज्य शासन काम करत आहे ते चांगल्या पद्धतीने काम करत असताना जनतेपर्यंत त्याचे विचार जाण्याकरता महाराजांचे विचार त्याला जोडी धरून त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आदर्श त्यांचा निर्माण करण्याचं काम या ठिकाणी आपल्या घटकांना करायचं आहे। खरं म्हणजे राज्य सरकारचे अनेक वेळा मी खरं अभिनंदन करेन, म्हणजे कोविड असेल, दुष्काळ असेल, कोरोना सारखं महामारी असेल, देशात महाराष्ट्र पहिल्या नंबरचं राज्य राहिलंय। लसीकरणामध्ये आपण पहिल्या नंबरचा राहिलाय, कोरोनाला आपण मात केलेली आहे, सामान्य माणसाला दिलासा दिलेला आहे, रिक्षावाल्यांना 1500 रुपये दिलेले आहे, धान्य वाटप केलेलं आहे, असे त्याला मदत करण्याचं काम राष्ट्राचे कार्यकर्ते, नेते आणि राज्य शासनाचे आपण करतोय। खरं म्हणजे शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने घेऊन जर कामकाज केलं तर खऱ्या अर्थाने गुण्यागोविंदाने हा महाराष्ट्र नांदेल, गावागावात एकोपा राहील, सरोकार राहील। चांगल्या अर्थाने जी भूमिका मला बजवायची आहे, या पदावर मी आहे, त्या पदावर न्याय देण्याची भूमिका जर प्रत्येकाने अनुभवली तर वाद विवाद टळतील आणि चांगल्या पद्धतीने राज्य निर्माण करून या राज्यात सुखसोयी निर्माण होतील। काल परवा अजितदादांचं चिठ्ठी मी वाचलं, एक कणखर भूमिका दादांनी घेतली राज्याच्या बाबतीत, मी आता सहन करणार नाही, कॉन्ट्रॅक्टर असो का कोणी असो ब्लॅकलिस्ट केल्याशिवाय राहणार नाही, अजितदादांचं नेतृत्व या राज्याला मिळणार नाही, त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय। काल परवा देखील त्यांची मीटिंग झाली आहे, उद्या देखील त्यांची माझी मीटिंग आहे। खऱ्या अर्थाने वारकरी असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, महिला असतील, युवक असतील, डॉक्टर असतील, पोलीस कर्मचारी असतील, प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादांनी केली आणि त्यांचं देखील मी हार्दिक अभिनंदन करतो। हीच भूमिका प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी आहे या दृष्टीने जर पाळली तर खऱ्या अर्थाने शिवराज्य दिन साजरा झाला। आज खरं म्हणजे रविवार आहे, काल उशिरा कळलं, पुढच्या वर्षी बाहेर पटांगणामध्ये प्रत्येकाचे विचार मांडण्याच्या करता शिवराज्य दिन मोठ्या प्रमाणात सहभागी जनतेला करून घेऊ आणि जनतेपर्यंत शिवाजी महाराजांचे विचार कसे जातील या दृष्टीने प्रयत्न करूया। परत एकदा मी सर्वांचे वतीने महाराजांना मानाचा मुद्रा करतो। जय शिवाजी। आपण सर्व आले, मी सर्वांच्या दिनाभर